राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आजादी का अमृत महोत्सव या दिनाचे औचित्य साधून कायदाविषयी जनजागृती करण्यासाठी विधी सेवा समिती मार्फत सायकल रॅली काढण्यात आली आहे। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हा कार्यक्रम सुरू झाला। यामध्ये न्याय वकील संघ, वकील, डॉक्टर, पोलीस, शिक्षक, कर विभाग सायकल रॅलीमध्ये सहभागी होऊन लोकांना कायद्याची जाणीव करून त्यांच्याकडे जागरूक करण्यात आले। दरम्यान या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इरशाद अहमद पाहुयात। व अचलपूर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त आजादी का अमृत महोत्सव याचा भाग म्हणून संपूर्ण 2 ऑक्टोबर पासून ते 14 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण 44 दिवस कायद्याची जनजागृती होणार आहे। दुर्बल, वंचित, गरजू व्यक्तींना कायद्याचे ज्ञान देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। त्यानिमित्ताने आपण आज अचलपूर जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण तसेच कोर्ट रॅली तसेच मोटरसायकल व सायकल रॅली आयोजित केलेली आहे जनजागृतीचा भाग म्हणून। प्रथम मी माननीय गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देते व त्यांना नमन करते। आजचा कार्यक्रम आपण इथे यासाठी राबवला आहे की आपल्याला न्याय तुमच्या दारी ही संकल्पना आहे, ती अस्तित्वात आणायची आहे। त्याचा कारण हे आहे की आपल्याला घराघरामध्ये प्रत्येकाला न्याय काय होतो, प्रत्येकाला कायदा काय आहे याची जाणीव असली पाहिजे, त्याची माहिती असली पाहिजे। आणि जो व्यक्ती न्यायालयापर्यंत येऊ शकत नाही त्या व्यक्तीला आपण त्याच्या घरापर्यंत जाऊन काय कायदा आहे आणि न्याय तुम्ही कसा मिळवू शकता याची जाणीव करून द्यायची आहे। तर आजचा हा कार्यक्रम इथं सुरुवात झालेली आहे नुकतीच। आपण पुढे अजून 44 दिवस हा कार्यक्रम प्रत्येक गावागावामध्ये जाऊन घेणार आहोत। तिथे प्रत्येक न्यायाधीश, वकील, वृंद, स्टाफ तो त्या गावागावामध्ये जाऊन तुम्हाला कायद्याची माहिती देणार आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे सगळ्या नागरिकांना जे दूर येऊ शकत नाही चिखलदरा किंवा असे दूरदूरचे गावोगावीतले जे हे आहेत नागरिक त्यांना कळेल की कायदा काय आहे आणि ते न्याय मागू शकतील। सो या निमित्तानं माननीय दिवाणी न्यायालय या ठिकाणी 44 दिवसांचा हा एक कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये पूर्ण 44 दिवस हे नालसा या अंतर्गत कायद्याचं ज्ञान आणि कायद्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक खेडोपाड्यामध्ये जाऊन तिथल्या कायद्याच्या विषयी असणाऱ्या गोष्टी ह्या ग्रामीण भागातील लोकांना सांगणे आणि त्यांच्यामध्ये कायदेशीर जनजागृती निर्माण करणे यासाठीचा हा कार्यक्रम आजपासून सुरू होतो।